अनेक दिवसापासून गेले दीड दोन वर्षापासून कोरोनाचा काळ आला आणि त्याच्यानंतर आसमानी सुलताने अशी संकटं आली आणि याच्यामध्ये माझा शेतकरी राजा ओळखला. याच्यामध्ये पाऊस असेल, पूर असेल, पण नैसर्गिक ज्या गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये शेतकरी राजा पूर्णपणे भरपूर होता. आणि त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे काही निर्णय घेतले हे निर्णय देखील सुलताने आसमानी संकटाच्यापेक्षाही त्याच्याही पुढची निघाले. म्हणजे ह्यांनी तर कहरच केला. जर माझ्या शेतकऱ्यांच्या जे एफ आर पीचा जो कायदा आहे म्हणजे 66 की एक रकमी एफ आर पी राहिली त्याच्यामध्ये तीन तुकडे केले आणि तीन तुकडे देऊन जर माझा शेतकऱ्याला जर हे रस्त्यावरती आणणार असेल तर मला वाटतं आता राज्य सरकार असेल किंवा आज सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गांधी जयंतीचं औचित्य साधून गेले अनेक दिवस केंद्र राज्य शासन किंवा इतर काही सगळ्या यंत्रणा शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बरोबर वागत आहेत त्याचा एक आक्रोश त्याची एक संवेदना म्हणून एक शांततेच्या मार्गानं आज आणि तर गांधी जयंतीला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शांततेच्या पद्धतीने बोलतो आणि स्वाभिमानीची शांततेची मला वाटते पहिल्यांदाच की असं प्रत्येक गोष्ट आम्ही पहिल्यांदा शांततेच्या पद्धतीने सांगतो. कारण कोणाला कायदा सुव्यवस्था किंवा बाकीचा आक्रोश नकोच आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा वाढला त्याच्यासाठी बघून तयार नाही आणि वेगवेगळे स्टेटमेंट आज बघितलं तुम्ही म्हणजे सरकारमध्ये येण्याकरता, सरकार घालवण्याकरता, सरकार टिकवण्याकरता ज्या पद्धतीचं षडयंत्र बांधणी केल्या जातात त्याच्या सोडून दुसऱ्या कुठल्याही जनतेच्या प्रश्नाकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. प्रत्येकजण आपापलं आसन सांभाळण्याकरिता म्हणून धडपड चालू आहे, सत्ता टिकवण्याकरता म्हणून धडपड चालू आहे. काही माणसं आदरणीय कोण नेते पावसात भिजले तर इथे जास्त वाहून येत जायची वेळ आली तर त्याच्याकडे तुमच्याकडे बघायला लक्ष नाही, त्याच्याकडे परत तुम्ही आलेला नाही. पण हे दुर्दैवानं कुठेतरी सांगावं लागतं म्हणून गांधी जयंती गांधी शांततेचे प्रतीक म्हणून मानले जातात. त्यांच्या जयंती दिवशी शांतता म्हणून आम्ही हे बसलो आहे आणि जर एफ आर पीचे तुकडे केले या आर्थिक कणा सगळ्या ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा आर्थिक कणा मोडण्याचं जर पाप तुम्ही केलं तर तुम्हाला रस्त्यावर खिचून हे सगळी शेतकरी तुडवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा चिखल झालेला तुम्हाला बघायला मिळेल. पण कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याचा हक्क जो त्यानं 18 महिने सांभाळायचं पीक आणि त्याचं तुम्ही तुकडे करायचे आणि उधारीवर माल करायचा हे कुठलं आलं आहे? जर आज पहिला 3,000 रुपये जर धरला तर 1600-1500 रुपये जर त्याचं पेमेंट खात्यावर आलं तर त्याचं काढलेलं कर्ज भागणार नाही. मग त्याच्या दैनंदिन